अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषदेच्या वतीने नव्याने तयार करण्यात येत असलेल्या रस्त्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे असल्याने या खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये आणि जामनेर नगर परिषदेला जाग यावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अशा ठिकाणी वृक्षारोपण केले असून या प्रसंगी शहर अध्यक्ष पप्पू पाटील, ओबीसी शहर अध्यक्ष प्रभू झाल्टे, शहर सरचिटणीस संतोष झाल्टे, शहर उपाध्यक्ष इम्रान शेख, युवक शहर अध्यक्ष ऐफाज मुल्लाजी, युवक शहर उपाध्यक्ष सागर पाटील, सामाजिक न्याय संघटक निखिल निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडले। राष्ट्रवादी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी नगरपालिकेच्या मार्फत रस्त्याचे काम झालेले तशा झालेल्या रस्त्याच्या कामामध्ये जागोजागी मोठमोठे खड्डे तिथं पडलेले आहे, अशा खड्ड्यांमध्ये आम्ही वृक्षारोपण केलं। एक आगळीवेगळी कल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर शहरातर्फे आम्ही आज राबवली आहे, कारण आम्ही सातत्यानं सांगत आलो आहे की नगरपालिकेचे जे ठेकेदार असतील किंवा जे नगरसेवक असतील यांचा जो कारभार आहे, गलिच्छ कारभार, हा खूपदा जामनेरवासियांनी बघितलेला आहे। कारण ज्या टायमाला त्यांनी रोड केले त्या टायमाला त्यांना समजलं नाही की त्या रोडाच्या खाली गटारी पण आहे, म्हणजे हा महारथींनी अगोदर रोड करून घेतले आणि नंतर झालेला रोड हे तोडून तिथं मोठमोठे छिद्रे करून तिथं गटारी आहेत हे त्यांना नंतर कळलं। म्हणजे अशी महारथी जी सत्ता आहे जामनेर नगरपालिकेवर हे आपल्याला बघायला मिळते। म्हणून आताही बघू शकता आपण, आम्ही 4 ते 5 ठिकाणी वृक्षारोपण केले, आम्ही वृक्षारोपण अशा ठिकाणी केले की जिथं या महाराजांनी चंबर केलेले होते। आता रस्त्याचे साईज कुठं वर आहे आणि चंबरची साईज कुठं खाली आहे, तर ज्यावेळेस त्यांनी चंबर केले आणि रस्ता केला त्या टायमाला यांचं शून्य नियोजन होतं असंच आपल्याला बघायला मिळतं आहे। कारण यांना कितीदाही सांगा शेवटी गेंड्याच्या कातडीसारखं हे जे सरकार आहे नगरपालिकेवर हे आपल्याला आढळून येतं आहे। कारण यांना कितीही सांगा कितीही बोला त्यांच्या अंगातच काम उठलेलं नाही, मग ते ठेकेदार असो किंवा नगरसेवक असो। तर जिथं जिथं शहरामध्ये असे रस्त्यामध्ये खड्डे असतील अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वृक्षारोपण करणार आहोत। जय राष्ट्रवादी। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ह्या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।